नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका सणाबद्दल ज्यात बहीण आणि भावाच्या नात्याचं अनमोल बंधन साजरं केलं जातं. हा सण म्हणजेच रक्षाबंधन. या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन सणाचा इतिहास, त्याचा हेतू आणि धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन हा फक्त एक सण नसून तो एक पवित्र भावना आहे जी बहिणी भावाच्या नात्याला नवीन उंचीवर घेऊन जाते. चला तर मग या सणामागील कथा आणि परंपरांच्या प्रवासाला सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. मित्रांनो, आपणास याबद्दल काही माहिती आहे का? रक्षाबंधन सणाचा उगम कसा झाला आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे? रक्षाबंधन सण साजरा करण्यामागील मुख्य हेतू काय आहे? रक्षाबंधनातील धार्मिक विधी कोणते कोणते असतात आणि ते कसे पार पाडले जातात? रक्षाबंधन सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नेमकं काय आहे? रक्षाबंधन सणाशी संबंधित कोणत्या कोणत्या पौराणिक कथा आणि लोककथा प्रचलित आहेत? मित्रांनो, या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजेच एक पवित्र आणि आकर्षक दूर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. बहीण भावाचा हा सण त्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झालेला आहे. त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे आहेत. काही ठिकाणी सलुनो, सिलोनो आणि राकरी असे म्हटले जाते. विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक किंवा तिच्या विवाहित घरी जात नाहीत. उत्तर भारतातील ग्रामीण भागात जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात. त्यांचे भाऊ जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात कधीकधी त्यांच्या बहिणीच्या विवाहित घरी त्यांच्या परत त्यांना घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यापूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात. भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात. शहरी भारतात जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत तिथे हा सण अधिक प्रतिकात्मक बनत चाललेला आहे. तरीही तो खूपच लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपरिक प्रदेशाच्या पलीकडे पसरलेले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटलेले आहे. या विधीस पवित्र रोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागील मंगल मनोकामना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आलेली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीचं साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपले रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतातील समाजात ऐक्य आणि प्रेम भावना
वाढीस लागावी यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झाला. आजकाल मात्र बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीचंही राखी बांधतात. आता जाणून घेऊया याची हेतू व महत्त्व नेमके काय आहेत. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केलेली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त्र त्राफला क्रिया. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तेथे सुशील गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासूनच समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो. राखी या शब्दातच रक्षण कर, राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार धाडशी शूरवीराने याचक दुर्बल वृद्ध आजारी असं हाय अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्मच आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा असा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारी पुरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानाघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. आता जाणून घेऊया याबद्दलच्या कोणत्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक व्याख्यायिका नक्कीच आहे. पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्तासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा राखी इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती. इंद्राला विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते. दुसरी जी कथा आहे ती हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे. पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला, कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. आता आपण पाहूया इतिहासामध्ये थोडंसं डोकावून या नात्याबद्दल काय सांगितलेलं आहे. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायू बादशहाला राखी पाठवली व हुमायू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादूर शहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले. दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. एका स्त्रीने ते पाहिले, प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शाह आलम यांनी त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले, तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शाह आलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादूरशहा यांनीही चालू ठेवली. इतिहासात याचा उल्लेख आहे. मुघल बादशहांनी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे. भारतीय संस्कृती कोशात सांगितलेली धार्मिक विधी नेमके कशा प्रकारचे आहे. विधीचा प्रयोग असा, सूर्योदय स्नान करतात, उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात, अपराह काळी राखी तयार करतात, तांदूळ सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधी. एन बद्धो बली राजा दानवेंद्रु महाबल
तेन त्वामपि बद्धामि रक्षेमा चलमा चल, अर्थात महाबली दानवेंद्र बळीराजा जीने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो, हे रक्षे तू चलित होऊ नकोस, यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते. या श्रावण पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती नऊ धाग्यांची जुडी करून तिला 8, 12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवती प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधली जाते. या सणाचे धार्मिक महत्त्व कोणत्या प्रकारचे आहे? श्रावण पौर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत, तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याची शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात. हा सण म्हणजे बहीण भावाचे अतूट नाते दाखवतो. यज्ञोपवीत बदलण्याचे धर्मकृत्य. श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो. हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला ऋग्वेदी हिरण्यकेशी आणि तैत्रितीय ब्राह्मणांसाठी वर्णषष्ठीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध षष्ठीला किंवा सर्वसामान्य ब्राह्मणांसाठी श्रावण पौर्णिमेला होतो. तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ 2 दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते. प्रांतानुसार याबद्दल काय प्रथा आहेत? रक्षाबंधनच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकीय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन ही आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याची बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. सर्व जैन मुनी त्यांची आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हातात राखी बांधतात. याबद्दल आख्यायिका, राखी बांधताना बहिणीने म्हणावे, येन बद्धो बली राजा दानवेंद्रु महाबल, तेन त्वा मनु बद्धामी रक्षेमाचल माचल. दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहेत. तर मित्रांनो, रक्षाबंधन सण हा केवळ एक सण नसून बहिणी भावाच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याची एक अनोखी परंपरा आहे. या सणाचा इतिहास, धार्मिक विधी आणि त्यामागील उद्देश आपल्याला कुटुंब आणि नात्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. आपल्याला हा संदेश या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपसातील नाती अधिक घट्ट करण्यासाठी उपयोगी पडावा हीच अपेक्षा. या माहितीपूर्ण प्रवासात आपल्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. नवीन माहिती आणि कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि या सणाचा आनंद लुटा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.